शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, राज्यात ऑक्टोबर 2022 मध्ये परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेली शेतीपिके, ज्यामध्ये सोंगणीला आलेलं सोयाबीन असेल किंवा कापूस असेल, तर अगदी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे आपण पाहिले आहे. तर या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाची काल महत्वाची अशी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता इथं मदत देण्यासंदर्भात निर्णय झालेला आहे. तर त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि आतापर्यंतही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर शेतीविषयक महत्वपूर्ण अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता आमच्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, शेतीविषयक अपडेट्स आपण आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा देत असतो, तर त्याकरिता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल www.batmikamachi.com या वेबसाईटला सुद्धा नेहमी भेट देत राहा. तर चला सुरू करूयात आजचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी आतापर्यंत 4,700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठी सुद्धा मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे होते. ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 25 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. आजपर्यंत कधीही सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नव्हती. मात्र शासनाने प्रथमच अशा शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सुमारे 750 कोटी रुपये इतके वाटप करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेला सततचा पाऊस आणि नुकसानीसाठी हेच निर्णय लागू राहणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. आपण महसूल आणि कृषी विभागाला निर्देश दिले होते त्याप्रमाणे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू असून या संदर्भात प्रशासनाला सूचना दिल्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर संपवावेत असे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून त्यांना मदत करता येईल. मदत व पुनर्वसन विभागाने माहिती दिल्याप्रमाणे जून जुलैपासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या 40,15,847 शेतकऱ्यांना सुमारे 4,700 कोटींची मदत आतापर्यंत करण्यात आली आहे. ही मदत NDRFच्या निकषापेक्षा दुपटीने जास्त व 2 ऐवजी 3 हेक्टर अशी वाढीव आहे. या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. लवकर याबाबत विहित नमुन्यात शासनास निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त होतील. शासन शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील असून मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत या शेतीपिकांच्या नुकसानीची दखल घेण्यात आली. ऑक्टोबर 2022 मधील या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दुप्पट दराने 3 हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्याचे शासनाकडून आश्वासित करण्यात येत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुद्धा आता राज्य शासनाने या ठिकाणी मदत जाहीर केलेली आहे. तर या संदर्भातील शासन निर्णय लवकरच हा निर्गमित होणार आहे. तर शासन निर्णय आल्यावर त्या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर येईल. त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स. धन्यवाद.